ती माहेरी जाते. उद्या सकाळी निघणार आहे, पण बॅग भरायची धांदल आतापासूनच. जशी काय हजारो मैलांचा प्रवास करायलाच निघालीय. शहरातल्या शहरात माहेर आहे, म्हणून तर एवढ्या वर्षात एकदाही माहेरी राहायला जाता आलेलं नाही. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस, एवढंच. घरात घरातलं काम आणि ऑफिसात ऑफिसातलं. सकाळची भाजी आणि आमच्या दोघांच्या डब्यांच्या पोळ्या मिस करते. संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर रात्रीचा स्वयंपाकही मिस करते. म्हणजे सासूबाईंना काय, त्यांच्या आणि राहुलच्या दुपारच्या दोन पोळ्या केल्या आणि कुकर लावला की झालं. येते मी. यांचं आपलं सदा तोंड वाकडं. सदान कदा घरात पडल्यावर कंटाळा येणारच ना. या राणीसाहेब सकाळच्या चार पोळ्या आणि भाजी उरकून जातात, पुढचं सगळं निस्तरत असते मी. पण ते दिसत नाही कोणालाच, घरातच असते ना मी. मी आहे म्हणून ट्युशन नाही राहुलला. मी शिकवते म्हणून पहिल्या पाचात येतो तो. पण हिला काही आहे का त्याचं? तू मला सांग, राहुल माझा मुलगा म्हणजे यांचा नातूच ना, यांच्याच मुलाचा मुलगा ना. पण आई असं वागतात, माझ्यावर उपकारच करतात. अगं मीच त्यांना सांगितलं की राहुलला आपण डे केअर मध्ये टाकूया, उगा त्यांना त्रास नको ग. तेव्हा मात्र विरोध केला आणि वर मलाच ऐकून दाखवलं. आई दिवसभर घराबाहेर असते तेव्हा मुलं केविलवाणी होतात, उगाच त्यांना डे केअर मध्ये टाकून पोरक कशाला करायचं. म्हणजे मी दिवसभर घराबाहेर असते ते मजा मारायला की काय? तू मला सांग, संडेला मला सुट्टी असते तर या महिला मंडळात जाऊन बसतात, मी तीही जात नाही. माझं महिला मंडळ खूप तहिला, पण मलाही जरा तरी विरंगुळा हवा की नको. सतत आपल्या चार भिंतीच्या आत हिच्यासारखं नाही. ऑफिसात कामं असतात नाही, डोंबल्याची कामं. दर महिन्यात कुठला ना कुठला डे साजरा करत असतात. ब्लू डे, ग्रीन डे, पिंक डे, म्हणजे ड्रेस त्याचं मॅचिंग फिचिंग सगळं आलं त्यात, अगदी कपाळावरच्या टिकलीपासून घड्याळाच्या पट्ट्यापर्यंत. परवा तर कहरच झाला, जीन्स डे होता त्यांचा, त्याच्याचवरनं बोलले मग मी शेवटी. वर्षा, हे काय ग? मस्त आहे ना जीन्स, यांनीच आणली. ही मागते आणि माझा मुलगा आपला बिचारा देतो आणून ती जीन्स का फिन्स. यांना आवडतं. आमच्या वेळी नव्हतं बी असलं ते. टोकच फिरलं माझं जीन्स वरून महाभारत झालं तेव्हा. त्यात काय फॅशन आहे, सगळेच घालतात. मुख्य म्हणजे यांच्याच मुलाला मी जीन्स घातलेला आवडतं तर यांचा का जळफळाट? पण नाही ना, तोंडाला येईल ते बोलायचं, स्वभावच आहे त्यांचा. म्हणूनच मी ठरवलंय, राहुलला घेऊन सरळ चार दिवस माहेरी निघून जाते. तिथूनच राहुलला शाळेत सोडून आणि मग ऑफिसमध्ये येईल. आणि असेही ना, हे टूरवर गेलेत 8 दिवस, मग बघ बसू देत एकट्याच घरात. वर्षाला वाटतंय मी एकटी पडेल, पण मी लगेच प्लॅन केलाय संध्याकडे जायचा. हिला सांगितलंच नाहीये. हो आता संध्या आहे गावातच, किती दिवसापासून बोलवते, आई ये 4 दिवस राहायला, ये 4 दिवस राहायला. पण वर्षाचा संसार सांभाळता सांभाळता तिच्याकडे काही जाता आलेलं नाहीये मला. हिला काही ऐका त्याच. उद्यापासून 4 दिवस माहेरी आहे खरी, पण राहुलला शाळा लांबच पडणार. दादा वहिनी नोकरी करतात आणि आईचे पाय दुखतात. म्हणजे ती कितपत राहुलला शाळेतून आणून येऊ शकेल शंकाच आहे. त्यापेक्षा मीच त्याला शाळेत सोडलं आणि येताना रिक्षाने घरी ये म्हणून सांगितलं तर. पण येईल ना तू नीट? सासूबाई राहुलचं सगळं बघतात म्हणून ठीक आहे, निश्चिंत मनाने जाताय तो ऑफिसला. हा संध्या, येते ग मी उद्या. अय्या अगं, पण मला रजा वगैरे घेऊन घरी नाही बसता येणार आई. पण तू आलीस तर एक बरं होईल, सकाळची मला ऑफिसात जाताना घाई घाई डबा करायची कटकट थांबेल ग. मी कॉलेजात असताना कसं तू मला गरम गरम डबा करून द्यायची, तसा डबा मिळेल आयता. आणि ऑफिसातून आल्यावर तुझ्या हातनं छान छान खायलाही मिळेल. दिवसभर तू घरात एकटीच असशील, म्हणजे नवे नवे पदार्थ करायला तुला वेळच वेळ. आमची संध्या पहिल्यापासूनच आळशी. इथे येऊन बघ.
माझी वर्षा कशी चटपटीतपणे करते सगळं, तीही नोकरी करतेच, दमत असेलच ती. पण तोंडात टाकायला घरी काही ना काही असतच. तोंड त्यांचं वाईट आहे पण मनाने तशा चांगले आहेत त्या. बोलतात फटकन पण करतातही तेवढंच. एखादी असती तर डे केअर मध्ये राहुला ठेवते म्हटल्यावर लगेच सुटका झाल्यासारखी आनंदली असती. पण बिचाऱ्या माझ्या सासूबाई. डोळ्यात पाणी आलं माझ्या राहुलसाठी. आई दिवसभर घरात नाही म्हटल्यावर मुलं केविलवाणी होतात. त्यांना आणखी डे केअर मध्ये टाकून पोरक कशाला करायचं. उद्या उपास माझा. पण संध्याच्या ते लक्षात तरी आहे की नाही कुणाच ठेव. वर्षाच तसं नाही, ती आदल्या रात्री आठवणीनं फळं आणते, उपासाचं काहीतरी करून ठेवते. हा आता आजचं काही माहिती नाही, उद्याच ती जाणार आहे म्हणजे बघतेच. काय हो? काय नाही, पाणी प्यायला आले होते. श्रीखंड आणून ठेवलंय, फळं कापून श्रीखंडात घालून ठेवते. उद्या उपास ना, फ्रूट श्रीखंड खा. फ्रूट श्रीखंड माझ्या राहुलला आवडत ग, त्याला सोडून कस खाऊ. हो का? ठीक आहे, मग मी परवा जाते. परवा? अय्या हो, परवा तर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे. नाही नाही, ती जाईन मी एकटी, त्याचं काही नाही एवढं. नाही नाही, असं कसं, मी सोडते ना तुम्हाला. एक काम करते, मी पुढच्या आठवड्यात जाते. अगं पुढच्या आठवड्यात कसं जमणार? ते पुढच्या आठवड्यात तुझ्या ऑफिसमध्ये काय ते ऑडिट मला मिळालं कुठे येत आहे ते ऑडिट का फिडिट आहे ना, मग डब्बा वगैरे मलाच नको का करून द्यायला तुला, घाई असते. नाही हो, असं काही नाही. ते काय एवढं महत्वाचं नाही आहे, मी नंतरही जाऊ शकते. हो ते आहेच ग, पण तुला जायचं असेल तर जा. म्हणजे अशी बरीच कारण नंतर मिळत गेली आणि दोघींच जाणं रहित होत गेलं. कुणीच एकमेकींना बोललं नाही, पण दोघींनाही हे माहिती होत की त्यांचं विश्व एकमेकींशिवाय अधुरा होता.